आता बघूया स्पर्धेत पुढे कुणाची शिकार होणार आहे महेश सर स्वप्नील सर दिगंबर नाईक आणि हेमांगी कवे ऑफिसला जायला उशीर झाल्यावरती प्रत्येक माणसाला टेन्शन येतं की आज बॉसला नवीन काय कारण सांगायचं तर असाच एक माणूस इथं येतोय ज्याला ऑफिसला जायला आज उशीर झालाय बघूयात त्याच्या बॉसला तो काय काय कारण देतोय जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आतापर्यंत दहा तुऱ्यांचे मानकरी असणार या जोडीचं दिगंबर नायक आणि हे मागे कळे झाल्या तरुण साजा बाट पहाटे मी ग येणार शिन मेला कधी सुद्धा वेळ येत नाही हा आज तरी कुठे गेला मरायला काय माहित गुड मॉर्निंग गीता गीता मॅडम गुड मॉर्निंग शिंदे कुठे शेण खाऊन आला तुम्ही रस्त्यावर शेण खाता नाही नाही ते शेण ना त्याच्यात माझा पाय गेला मॅडम हो दे ते घड्याळात किती वाजले सात वाजलेत मॅडम संध्याकाळचे सकाळी सकाळचे सात वाजतात मॅडम काय बोलताय उशीर काय झाला ते सांगा मॅडम तुम्हाला माहित आहेत ना माझे आजोबा ते गेले मागच्या महिन्यात नाही ते परत आले असं आजीला वाटलं म्हणून आजी गेली हो शिंदे किती का, का मूर्ख मला हा? तुम्ही मागच्या आठवड्यात काय सांगितलं का होत माझी आजी कोकणात गेली झाडावर चढली आंबे काढायला तिकडून पडली आणि म्हणून ती गेली हो काय नाही मी असं बोललोच नाही मॅडम कारण हे कारण मी मागच्या वेळेला शेजारच्या साबण काकून बद्दल दिलं होतं पण हे काय कारण होत का मग हे कारण नाहीच आहे मॅडम म्हणजे तुम्ही माझ्याशी चक्क खोट बोललात मी कधीही खोट बोलत नाही गीता गीता मॅडम मॅडम मी कधीही खोट बोलत नाही खरं कारण मला नंतर कळलं ती झाडावरून पडलीच नाही झाड तिच्यावर पडलं झाड <laughs> <laughs> कस पडेल का झाडाला काय जीव नसतो मॅडम झाडाला <laughs> <laughs> काही भावना नसतात मॅडम वर्ष ते असं उभं त्यालाही वाटत असेल आपण कधीतरी पडावं म्हणून ते असं असेल <laughs> शिंदे शिंदे ओ, 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 शिंदे सॉरी डोळा लागला काय काय चालू आहे ऑफिस आहे तेच सांगतोय ऑफिस आहे मग या ऑफिसात तुम्ही का उशीर आलात कारण खून झाला होता तो खून मी केला होता चाकू घेतला हात केला लपू नका दुसरा हात मी असं मागे गेलो आणि दुसराही हात तोडला समजा हे सगळं मी केलं असं मी म्हटलं तर शिंदे शिंदे मला हात द्या घ्या माझे हात मला परत द्या असं म्हणता हे घ्या आता बस भास आजीला म्हटलं आजी तुला भास होतोय असं काही घडलेलंच नाहीये तिला समजावण्यामुळे मला उशीर झाला मॅडम कारण पुढे जे काही घडलं ते तुम्हाला माहितच नाहीये काय का? मी चोर नाहीये असं सांगण्यासाठी मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो मी म्हटलं मी चोर नाहीये मी चोर नाहीये ते माझं ऐकनात म्हणून धावत 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 मी कोर्टात गेलो गीता क, गीता मॅडम मी कोर्टात गेलो आणि गीतेवर हात ठेवून शपथ घेतली देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही आपको बाईजत बरी किया जाता है थैंक यू मी लॉर्ड मम्मी जज ना सर थैंक यू म्हणा लो थैंक यू ज थैंक यू ज ज ज म्हणजे दोघ्याच आहेत ना थैंक यू ज ज मम्मी निघा लो धावा धावा जण माझ्या मागे कुत्रा लागला मी लगेच विजेच्या खांबावर चढलो चल आम्ही नाही जा <laughs> तू मध्येच <तेश> बेरिंग सोडतेस नो सॉरी वा वा माझ्या अंगावर जोरा जोराने भुंकायला लागला <laughs> आणि तेवढ्याच मला दोन कुत्र्यांचा किस्सा आठवला काय झालं मॅडम एकदा चांगल्या एक घरातली कुत्री रस्त्यावरनं चालली होती गुंड कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला तर ती बहीण कुत्री आपल्या भाऊ कुत्र्याला स्वतःला वाचवण्यासाठी कशी हाक मारेल सांगा बरं सोप आहे कसं हे दादा कुत्रा तो गुंड कुत्रा बघ कसा माझ्या मागे लागलाय हा असं नाही काय भाऊ आता शिंदे, शिंदे काय चालवलं चप्पल काढून मी फेकलं पण कुत्र्याला न लागता बाजूच्या माणसाला लागलं ला, मॅडम अहो पटकन त्याला सॉरी म्हणायचं आणि यायचं ऑफिसात कसं सॉरी म्हणणार ज्याला चप्पल लागला ते माझे आजोबा होते ना <laughs> पण आजोबा गेल्या महिन्यात गेले ना ते परत आले हा असं आजीला वाटलं म्हणून आजी गेली एक मिनिट आता मला सगळं क्लिअर झालंय म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय आहे तुमचे आजोबा गेले बरोबर म्हणून तुमची आजी गेली म्हणून तुम्ही एक दिवसाची सुट्टी काढून म्हणून तुम्हाला उशीर झाला ओ माय गॉड ओके हे मग आधी सांगायचं मला शिश आय एम रिअली व्हेरी सॉरी 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 तो मग पासून फोन वाचतोय तो जरा देता का मला नाही नाही फोन तिकडे वाजत असला तरी रिंग इकडे वाजते मॅडम हा बात आहे यू आर ग्रेट हॅलो हा सर हो, हो सर ऍक्च्युली मला उशीर झालाय सर त्याचं काय झालं ना सर सांगा तुमचे आजोबा गेले म्हणून सर माझे आजोबा गेले सर नाही सगळं पुढचं बोला मला सगळ्या थापा पहाट असतात मला सगळ्या है अशा थापा? थापाड्या माणसाला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले थापाडे मित्र आठवले असतील मग म थापांवरती परीक्षकांच्या काय कमेंट्स आहेत स्वप्नील सर दिगंबर आणि हेमांगी खूप छान सुरुवात केली तुम्ही ऍक्टला आणि मला असं वाटलं होतं की सॉलिड इंटरेस्टिंग ऍक्ट आहे आणि तुम्ही मला अजिबात निराश केलं नाही असेच एंटरटेनिंग परफॉर्मन्सेस देत राहा तुमच्या पुढच्या प्रवासासाठी ऑल द व्हेरी बेस्ट वा महेश सर परफॉर्मन्स छान होता नो डाऊट पण समव ना मला इतका इम्प्रेस करू नाही शकला त्याला कारण कदाचित असं असेल की आधीचे दोन परफॉर्मन्सेस इतके जबरदस्त झाले होते त्याच्यामुळे थोडा हा मला असा कमी वाटला बट एनिवे कीप अप ऑल द बेस्ट यू बघूयात किती गुण मिळतात स्वप्नीलचा किती गुण साडे नऊ महेशला नऊ एक गुण साडे अठरा गुण आणि तो एक तुरा आणि याला चॅलेंज कोण करणार हे माहितीये सगळ्यांना मी नाही वेगळं काय बोलणार याला चॅलेंज करणार आहेत मंगेश देसाई आणि विशाखा सुभेदा मी परीक्षकांना विचारतो तुम्ही किती तुरे शिकारीसाठी पणाला लावणार आहात दोन दोन तुरे क्या बात है?